नमस्कार बालमित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्यामध्ये संत ज्ञानेश्वर नगर लातूर येथे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मुलांनो, आपण मागील शिक्षिकेमध्ये ब अक्षर त्याचे चित्र पाहिले, त्याच्यानंतर पहिली वेलांटी पाहिली की नाही. आता आपण दुसरी वेलांटी पाहिजे आहे आपल्याला. पहा आता त्याच्यामध्ये बघा, ऐका आणि वाचा. तर इथं चिन्ह दिले तुम्हाला, दिले की नाही, या चिन्हाला काय म्हणतात? दुसरी वेलांटी म्हणतात. काय म्हणतात? दुसरी वेलांटी. काय म्हणतात? दुसरी वेलांटी म्हणतात. पहा बघितलं, इथं म अक्षर दिले, चिन्ह दिलं, इथं पण तसंच केलं, इथं पण तसंच केलं, आणि शेवटी काय केले? म अक्षराने चिन्ह जोडले. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? दुसरी वेलांटी म्हणतो. काय म्हणतो? दुसरी वेलांटी. म ची दुसरी वेलांटी. मी दीर्घ वेलांटी. कोणते? दीर्घ. म ची दुसरी वेलांटी मी. पहा हे जोड काय करायचे? लिहायचे जसे क, क ची दुसरी वेलांटी की. आता इथं म अक्षर दिले, म ची दुसरी वेलांटी मी. इथं ल दिले, ल ची दुसरी वेलांटी ली. ऐकले. नंतर इथं घ दिले, घ ची दुसरी वेलांटी घी. र दिले, र ची दुसरी वेलांटी री. ब, ब ची दुसरी वेलांटी बी. आहे की नाही? मग काय करायचं? आपल्याला दुसरी वेलांटी पण म्हणू शकतो. क ची दुसरी वेलांटी की, म ची दुसरी वेलांटी बी, ल ची दुसरी वेलांटी ली, घ ची दुसरी वेलांटी घी, र ची दुसरी वेलांटी री, ब ची दुसरी वेलांटी बी. असं पण असतं. त्यानंतर की, मी, ली, घी, री आणि बी असं पण आपण म्हणतो. दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी. त्याच्यानंतर खाली काय शब्द दिले? शब्द वाचा आणि लिहा. हे शब्द वाचायचे आणि लिहून काढायचे. पहा, पहिला शब्द मामी, काकी, लीला, घरी आणि आली. हे शब्द काय करायचे? वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता पुढं पहा, वाचा व लिहा. आता इथं काय केलं तुम्हाला? छोट एक चित्र आहे घरासं. काय केलं छोटस? त्याच्यामध्ये क, म, ल, घ, र आणि ब अक्षर दिलेत की नाही, आणि इथं चिन्ह दिलेत. आता ही उभी रेषा आहे, आपण त्याला काम म्हणतो. आणि ही रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी आहे, आणि दीर्घ वेलांटी ही दुसरी वेलांटी आहे. आहे की नाही? हे चिन्ह दिले तर हे अक्षर दिले. आणि इकडे काय केलं? तर इथं अक्षर दिले, इथं चिन्ह दिले. मग पुढे काय करायचं आपल्याला? आता हीच बराबरी पुढे लिहायची. परंतु कशी लिहायची? हे चिन्ह जोडायचं. इथं ही चिन्ह जोडून काढायचं, इथं ही चिन्ह जोडून काढायचं, इथं ही चिन्ह जोडून काढायचं. पहा मग, आता कोणता अक्षर आहे? क. आहे की नाही? मग क ला चिन्ह जोडायचं. क ला काना का. आहे की नाही? त्याच्यानंतर आता ही क ची पहिली वेलांटी की. आता इथं ही क ची दुसरी वेलांटी की. पहा, हे वरचं चिन्ह पाहायचं, ह्या अक्षराला जोडायचं आणि लिहायचं आणि वाचन करायचं. त्याच्यानंतर पुढचं पहा, आता म अक्षर आहे, आता हे चिन्ह जोडायचे. म ला काना मा. या उभ्या रेषेला काय म्हणतो आपण? काना म्हणतो. त्याच्यानंतर म ची पहिली वेलांटी मी, याला पहिली वेलांटी म्हणतो. त्याच्यानंतर क ची दुसरी वेलांटी की. पहा, आता पुढचं अक्षर कोणतं आहे? ल. इथं ल ला काना ला. ल ची पहिली वेलांटी ली. ल ची दुसरी वेलांटी ली. आहे की नाही? ह्या अक्षराला पुढे हे चिन्ह जोडलेत आपण. आहे की नाही? त्यानंतर घ. घ ला काना घा. घ ची पहिली वेलांटी घी आणि घ ची दुसरी वेलांटी घी. काना पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. अक्षर तेच, पण फक्त हे चिन्ह जोडलेत आपण प्रत्येक अक्षराला. र. र ला काना रा. र ची पहिली वेलांटी री. र ची दुसरी वेलांटी री. आता शेवटी कोणतं आहे? ब आहे. आहे की नाही? ब ला काना बा. ब ची पहिली वेलांटी बी आणि व ची दुसरी वेलांटी बी. पहा मग, आता इथं काय केलं आपण? वरचे चिन्ह आहेत आणि खाली प्रत्येक अक्षराला ते चिन्ह जोडलेत. हेच अक्षर आपण इथपर्यंत घेतलं. मग हे क, क ला काना का. क ची पहिली वेलांटी की. क ची दुसरी वेलांटी की. म,
त्याच्यानंतर ल ल ला का ना ला ल ची पहिल्या लाईन ली ल ची स्वरती ली घ घ ला का ना घा घ ची पहिल्या लाईन घी घ ची स्वरती घी र र ला का ना रा र ची पहिल्या लाईन री र ची स्वरती री ब ब ला का ना बा ब ची पहिल्या लाईन बी ब ची स्वरती बी याला आपण असं पण असू शकतो क का की की म मा मी मी ल ला ली ली घ घा घी घी र रा री री ब बा बी बी असं पण आपण वाचन करू शकतो. तर तुम्ही काय करायचे शब्द वाचायचे आणि लिहून काढायचे आणि हे पण वाचायचं अगोदर वाचन करायचं आणि नंतर लिहून काढायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. तर पहा पुढे आणखी शब्द आहेत थोडेसे. शब्द वाचा व लिहा. आता इथं काही शब्द दिले तर बिरबल कोणता शब्द आहे बिरबल पुढचा आहे रिकामा त्याच्यानंतर पुढचा आहे भीमा त्याच्यानंतर मी बी आणि पुढचा आहे मीना. पहा शब्द वाचा व लिहा. इथं काही शब्द दिले तर ते काय करायचं तुम्ही पहिला शब्द आहे बिरबल रिकामा रीमा मी बी आणि मीरा हे शब्द आहेत की नाही वाचायचे